कधीच रडू नकोस. तू रडलेलं मामाला कधीही आवडलं नाही. मग काय करू, जे घडतंय ते बघत बसू. मला डॅडाची ही अवस्था नाही सहन होत रे. कधी डॅडा शुद्धीवर येणार, कधी डॅडाला जस्टिस मिळणार. कोर्टात जे काही झालं ना त्यावरून मला तरी असं वाटतंय की डॅडाला जस्टिस मिळण्याची आशा मी सोडून दिली पाहिजे. दिव्या प्लीज धीर नको सोडूस. हे बघ खरं काय आहे ते सगळ्यांसमोर येईल लवकरच. शौनक मी आता अशा अधंतरी आशेवरती लटकणार नाहीये. माझा डॅडा माझ्या प्रत्येक संकटात माझ्या मागे उभा असायचा, म्हणून मी पूर्णपणे निर्धास्त असायचे. पण आता त्याची सिच्युएशन नाही आहे ना. माझे प्रॉब्लेम्स मला स्वतःलाच सॉल्व्ह करावे लागणार आहे, आणि हा प्रॉब्लेम सुद्धा माझा मीच सॉल्व्ह करणार. कोर्टाने जरी त्यांना निर्दोष सोडला ना तरी मी त्यांना सोडणार नाही. डॅडा तुझा बदला मी घेणार, शब्द देते मी तुला. दिव्या काय बोलतेस तू, कायदा खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा देईल. शौनक मी कायदा विद्याची वाट नाही बघणार आहे. मी त्यांना अशी शिक्षा देणार आहे ना की ते आयुष्यभर विसरणार नाहीत. हाय, मला इथे बघून तुला खूप आश्चर्य वाटलं असेल ना, पण मी तुला भेटायला नाही आले, मी तुला वॉर्निंग द्यायला आले. आता आपल्या दोघींमध्ये अजून एक नवीन युद्ध सुरू झालंय, आणि तू कायम एकटीच आहेस हे लक्षात ठेव. नाही कारण बघ ना, तू तुझ्या फॅमिलीसाठी एवढं मोठं सॅक्रिफाईस दिलंस, पण काय झालं, तुझ्या बापाच्या दहशतीमुळे कुणी घ्यायला आलं तुला? नाही, अगं तुझी तुझ्या घरातच किंमत नाही आहे, मग समाजात तुझी काय किंमत असेल याचा अंदाज आता तूच ला. कसं आहे ना, लोक वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात आणि चांगल्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे विसरून जातात. तुझं ते डब्बे पोचवणं, काबाड कष्ट करणं, सगळ्यांशी खूप छान छान वागणं, हे सगळं खड्ड्यात गेलंय आता. एनिवे मी फुलं घेऊन आले तुझ्यासाठी. कुठल्याही युद्धाची सुरुवात व्हायच्या आधी शत्रूशी हात मिळवायचा असतो, अशी जुनी पद्धत आहे, म्हणून आले मी. घे आणि आपली ही भेट कायम लक्षात ठेव. अगं घे ना. And you know what? या एंटायर सिच्युएशन मध्ये मला ना एक गोष्ट खूप चांगली कळली. तुझ्या फॅमिलीवरती खूप जीव आहे ना. तुझ्या फॅमिली मेंबर पैकी कोणालाही काही झालं तरी तुला खूप दुःख होत, खूप त्रास होतो ना तुला. हाच तर प्लस पॉइंट आहे माझ्यासाठी. माझा डाडा कोमामध्ये गेलाय तुझ्यामुळे, तुझ्या त्या फॅमिलीमुळे, आणि याच उत्तर मी तुम्हाला नक्कीच देणार. जे दुःख तुम्ही मला दिलंय ना तेच दुःख मी तुम्हाला देणार. तुझ्या त्या बापाला माझ्या डाडाच्या अवस्थेत आणून सोडल्यानंतर तुला कळेल की आपल्या वडिलांना निर्जीव अवस्थेत पाहण्याचं दुःख काय.
काय झालं? बापाबद्दल बोलले म्हणून राग आला तुला? हा कंप्लेंट करणार माझी? कंप्लेंट कर तुझ्या त्या जुन्या मित्राकडे, शौनक कडे जा, सांग त्याला सगळं। हां नाहीतर तुझा तो आत्ताचा नवीन मित्र आहे ना, ACP सिद्धांत भोसले, त्याला जाऊन सांग। हे बघ, तू कोणाला जाऊन काही सांगितलंस ना तरी मला काही एक फरक पडणार नाही। मला जे करायचंय मी तेच करणार। आणि आत्तू, आर्यासाठी रोहनला सोडवण्याचा खूप प्रयत्न करेन, पण मी रोहनची सुटका नाही होत। तुझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मी असा धडा शिकवेन ना की त्यांना आयुष्यभर त्यांच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे। टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, तुझ्या फॅमिलीची बर्बादी सुरू झाली। हे जाग खूप बघितलेत मी तुझ्यासारखे। आय नो व्हॉट, मला ना आता बघायचंय की तू तुझ्या फॅमिलीचं संरक्षण कसं करतेस। आता तू आहेस आणि मी आहे। काय मग झाली वाटत सुटका? माझा दिलेला प्रॉमिस मी पूर्ण केला, कारण मला माहित होत तू निर्दोष आहेस, आणि म्हणूनच तुला या केस मधून मी सोडवू शकलो याचा मला खूप आनंद आहे। याआधी अनेक केस लढलोय, जिंकलोय सुद्धा, पण ही केस जिंकणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होत, कारण तुझ्यासारख्या निरागस आणि स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःचे प्राण द्यायलाही मागे पुढे न बघणाऱ्या मुलीला मला काही करून सोडवायचं होतं। तुला माहितीये, तुला या केस मधून सोडवल्यामुळे शौनकच्या आणि माझ्या घरच्यांना असं वाटतंय की मी त्यांच्यावर अन्याय करतोय, पण मला नाही असं वाटत। उलट मला असं वाटतं की आज न्याय देवतेचा खऱ्या अर्थाने विजय झालाय। तुझा यापुढचा प्रवास खडतर असणार आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे, कारण तुझी जर या केस मधून सुटका झाली असली तरी तुझा भाऊ यात अडकलाय, त्यामुळे तुझ्यावरची जबाबदारी आणखीन वाढणार आहे। रोहन घरात नसताना घरचा मुलगा तू असणारस। माऊ, मी एकच सांगेन, तुला कधीही कसलीही गरज पडली तर मला फोन कर, मी नक्की येईन तुझ्या मदतीला। काळजी घे। घेऊन जायला आलो बघा मी दोघे, केवढ्या मोठ्या संकटात न वाचलीच का? मला तरी गोष्ट कळतच नाही बघ। तू सुटल्याचा आनंद साजरा करो, रोहनसाठी दुःख कर। अखाई, पण रोहनने चूक केली, साधी सुधी चूक नाही, खूप मोठा गुन्हा केलाय त्यानं। कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हेगार आहेस ग, पण आपल्या घराच्या दृष्टीनं पण त्याने खूप मोठा अपराध केलाय। शिक्षा बघून तो कायद्यातून मोकळा होईल ग,
पण आपल्या कुटुंबाच्या बाबतीत त्यानं जे काही केलंय ना त्याची माफी त्याला कधीच मिळणार नाही. अगं स्वतःची चूक असताना त्याने बाबांना अडकवलंय. मला कळतंय अगं सगळं, पण किती झालं तरी पोटचं पोर आहे ग माझ्या, ते त्याची काळजी वाटणारच ना ग मला. त्या देवाला ना माझं सुखच मागवत नाही मग, एका मागून एक संकट देतोच आहे तो. तू म्हणशील तसच होईल, तुझ्यावरच संकट टळलं तस रोहनवरच पण संकट टळू दे. साखर पडू तुझ्या तोंडात, चल आपण घरी जाऊ. आता इथून माझी सुटका कोण करणार? बाबांनी तर नावच टाकलंय माझ, आणि आता कल्याणी अत्तू आणि तिथलं कोणीच मला मदत नाही करणार. काय करू मी? आर्यासाठी म्हणून कल्याणी अत्तू सोडवतील का मला? कुठे गेला होता तुम्ही दोघी? अग बघ तर कोण आलाय ते. मऊ तू आली नसतीस ना तर जेवणच गोड लागलं नसत मग. हो माऊ तू सुटून आलीस ना, आता कसलीच काळजी नाही, चल घरात चल. काय झालंय? चल ना घरात. काय ग असं का करते? ये की आतमध्ये. बाबांनी तुला घरी येऊ नको असं सांगितलं होत, तुला त्यांचा शब्द मोडायचा नाहीये. तू इथं फक्त तुझे कपडे न्यायला आलीस, तू थांबणार नाहीयेस. अग माऊ बाबांनी तुला घरी नको येऊ असं सांगितलं होत, पण ते खूप आधी. आता असं ते काहीच नाही बोलणार हो ना बाबा. तो लय हट्टी आहे म्हणून पाठ फिरून उभा राहिलाय. माझ्या इतकं कुणीच वळकत नाही त्याला. मी बोलते त्याच्याशी. इलासा, ए इलासा, अरे एकदा तरी मागं वळून बघ तिच्याकडं, तिला घरात ये म्हण. इलासा, अरे काय इतका हट्टीपणा करतोयस? तुला माहिती आहे ना तुझ्या प्रेमाखातर तिनं केवढा मोठा त्याग केलाय ते. अरे एकदा तरी तिच्याकडे बघ, नुसत्या तुझ्या नजरेनं तिच्या जीवात जीव येईल र. नग इतका हट्टीपणा करूस? तिला सांग आई, तिनं जे करायचं त्यात ती जिंकली.
आजपर्यंत सगळं गाव मला सांगत होत तिनं माझ्यासाठी केवढा मोठा त्याग केला. ती आता तर काय, तिच्या समोर माझ्या आईनंच हे सांगितलं म्हणले विषयच संपला. विलास पाटलाचं नाक कापलं गेलं म्हणून तिला मनातल्या मनात लय आनंद झाला असं. असं कसं बोलता हो तुम्ही? हा एकदा चेहरा बघा की तिचा. तुमच्याबद्दल वाटणारी ओढ तिच्या डोळ्यांमध्ये दिसते. तुमच्यावरच्या प्रेमापोटीच एवढा मोठा धोका स्वीकारला ना तिनं. तू मध्ये बोलू नकोस उमे, माझा तुझ्यावर काही राग नाही. उग माझ्या तोंडून काही येडावाकडा शब्द गेला तर तुझं मन दुखल. मला माहिती तुझी तिच्याकडे किती ओढ आहे ती. तू तिचीच बाजू घेणार ग. हे बघ, हे समज तू केलंस ना ते तिला नाकारण्यासाठी, कुणाला कळू नये म्हणून. अरे पण आता तर समद्यास नाही कळलंय ना. व समदे तिला तुझी मुलगी म्हणूनच ओळखणार. किती समजून सांगायचं र तुला? समजून सांगणारेच लय भेटत आहे, समजून घेणारा कोणी भेटत नाही. आता तर काय, तू पण मला समजून घेणार झाली अस. माऊ तू कुठेही जायचं नाही, सोड. मी तरी काय करू, इलास पाटलाचा झट्टीपणा उतरलाय तिच्या रक्तात. ह्या म्हातारीचा विचार कोणीच करत नाही. दूध उकळत राहत, साय मात्र वाया जाते. या मात्रेला दूध भी पाहिजे, साय भी. नाही सांगत आता दुःख आहे, नाही सांगत. आजी तुम्ही नका ना दुःखी हो. माऊ तू मला या घरात घेऊन आली असणार, तू मला या घरामध्ये सुनेचं स्थान मिळवून दिलं. मग आता तूच जर इथून निघून गेलीस तर मी इथे राहून काय करू? काय म्हणालीस तू? मी इथे राहून बाबांची काळजी घेऊ का? घेईन मी काळजी तुझ्या बाबांची, आजीची. माऊ तू इथे नसेल तर मी कशी आनंदात राहणार? माऊ अगं तू जर गेलीस ना या घरात तर हे हस्त घर कोमेजून जाईल ग. ऐक ना भाऊ, आज जर का घर सोडून तू गेलीस तर मी सुद्धा हे घर सोडून जाईन. अहो आई काय बोलताय तुम्ही? बाबा मी काहीही न मागता तुम्ही मला प्रेम दिलं, मान दिला, मायाही दिली. मला माहितीये तुमचं मन खूप मऊ आहे, तुम्ही अगदी फणसासारखे आहात, वरून काटेरी आणि आतून मऊ. आम्ही तुमच्यातला गोडवा पाहिलाय, पण मग पाऊच्याच वाटायला ते काटे का? बाबा मी या घरात आले तेव्हा मला काहीही कमी पडणार नाही असा तुम्ही मला शब्द दिला होतात ना. या घरामध्ये जर माऊ नसेल तर हे घर अधुरं आहे.
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.